विजुटेक इन्स्टिट्यूटच्या वतीने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ थाटात संपन्न झाला. पदवीपेक्षा मिळणाऱ्या संधीचं सोनं करणं आता महत्वाचं झालं आहे असं प्रतिपादन SES कॉलेजचे प्राचार्य गणेश देशपांडे यांनी केलं. विझोटेक इन्स्टिट्यूट स्किल इंजिनिअरिंग तर्फे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. छान पद्धतीने आपल्याला डेव्हलप करता येऊ शकतो. मी समजा इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे आणि मला इतर गोष्टींची आवड आहे, तर ती मला सायमल्टेनियसली ती आवड पण मला जोपासता येते. तर हे छान उपक्रम आहे. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला एखादा इंजिनियर तर मिळू शकतो, परंतु एखादं काम करायला एखादं छोटंसं काम असतं ते घरातलं आपल्याला करायला छोटे छोटे जे कारागीर असतात तर ते आपल्याला अवेलेबल होत नाही. आपल्याला त्यासाठी खूप सर्च करावा लागतो, शोध घ्यावा लागतो आणि बऱ्याच वेळेला ते अवेलेबल होत नाही. आता घरातलं लाईट फिटिंग पासूनचं असू दे किंवा काय एखादं वॉशिंग मशीन बंद पडलेली असू दे, पण आणखीन अशा अनेक गोष्टी असतात की आपल्याला एखादं टाटा डाटा आपल्याला तयार करत असतो किंवा आपल्याला त्याच्यावर GST कॅल्क्युलेट करत असतो. अशा असंख्य गोष्टी असतात की ज्याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी ते करणारी माणसं आपल्याला उपलब्ध होत नाही आहे आणि आपल्याला ती स्वस्तामध्ये उपलब्ध होत नाही. हे आपलं खरं तर हे आहे, काम नाही असं नाही आहे. आपल्याकडे भारतामध्ये बेरोजगारीची समस्या आहे अशाचा भाग नाही आहे. आपल्याकडे रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत, त्या संधीचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की किंवा माहिती घेणं माहीत नाही, परंतु गुगल कंपनीने असं एक मॅटर टाकलेलं आहे की आम्हाला इंजिनियर नको आहे, तुमचं स्किल काय आहे, तुमच्याकडे जर स्किल असेल तर आम्ही तुम्हाला जॉब करू. आम्हाला इंजिनियरची पदवीची अजिबात आवश्यकता नाही, तुमच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. तुमच्याकडे ती जर स्किल असेल तर तुम्हाला आम्ही जॉब देऊ शकतो. याप्रसंगी बाळकृष्ण कुलकर्णी, कलाश्री फाउंडेशनचे संभाजी जाधव हे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी इंटेरियर आणि आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन या अभ्यासक्रमात चांगली कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सध्याचा स्पर्धेचा काळ आहे. जागतिक नामवंत कंपन्या तुमचे पदवी प्रमाणपत्र न पाहता तुमच्यात असलेल्या क्षमता तपासून नोकऱ्या देतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या आहारी न जाता आपल्यातील क्षमता ओळखून नाविन्यपूर्ण निर्मितीवर भर देण्याची गरज असल्याचं सांगितलं. यावेळी संभाजी जाधव यांनी फिल्म इंडस्ट्रीज मधील संधीची माहिती दिली. प्रास्ताविक प्राचार्य नवनाथ निचरे यांनी केलं. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये वाईस्टेक इव्हेंटच्या नावाने टेक्निकल इव्हेंट अँड आर्टिस्टिक इव्हेंट करण्यात आले होते. यामध्ये जवळपास 250 विद्यार्थ्यांचा विविध महाविद्यालयांमधून सहभागी झाले होते. या सहभागामध्ये टेक्निकल इव्हेंटच्या अंतर्गत 100 विद्यार्थ्यांनी घेतले होते. यामध्ये 50 विद्यार्थ्यांना कॅडवॉकमध्ये बक्षिसं मिळाली आहेत. त्यानंतर आर्टिस्टिक इव्हेंट, ड्रॉइंग कॉम्पिटिशन, कोलाज कॉम्पिटिशन, पोस्टर कॉम्पिटिशनमध्ये विविध बक्षीस वितरण करण्यात आलेले आहेत. विजुटेक इन्स्टिट्यूट ऑफ स्किल इंजिनिअरिंगच्या वतीने इंटिरियर डेकोरेशन डिझाईनिंग आर्किटेक्चर ऑस्मॉन हे कोर्स विद्यापीठामार्फत राबवले जातात. ह्याच्यामध्ये 25 एक बॅच असून अशा दोन प्रत्येकी बॅचेस आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही परिपूर्ण आहे. या विद्यार्थ्यांना पासआउट झाल्यानंतर प्लेसमेंटची सुविधा ही विजुटेक इन्स्टिट्यूट ऑफ स्किल इंजिनिअरिंग करते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रणव मटपती, मनीष हिरासकर, चेतन पवार, संपदा कणगिरी, सलोनी गरड, अरविंद करणकोट, अश्विनी गरदास, हर्षदा लाटणे यांनी परिश्रम घेतलं. सूत्रसंचालन अनुष्का जाजू यांनी केलं. तर शेवटी किसन हजारे यांनी आभार मानलं.